सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। स्वच्छतेचा डंका पिटणाऱ्या सातारा शहरातील एमआयडीसी मध्ये कचऱ्याचे ढीग सर्वत्र पाहावयास मिळत आहेत। तसेच याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून या कचऱ्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे। पाहूयात सविस्तर बातमी। सातारा शहरालगत असलेल्या एमआयडीसी मध्ये सर्वत्र कचऱ्याचे ढीग पसरले असून येथून जाताना अक्षरशः नाक दाबून जावे लागते। या ठिकाणी संबंधित विभाग जरी डोळे झाकून बसला असला तरी त्यांचे नाक उघडे आहे की नाही असा संतप्त सवाल विचारला जात आहे। स्वच्छ सर्वेक्षणात सातारा शहराने देशात नावलौकिक मिळवला आहे, त्यांना पारितोषिके मिळाली आहे। असे असताना दुसऱ्या बाजूस शहरालगतच्या भागात मात्र कचऱ्याची समस्या सर्वत्र जाणवत आहे। घंटा गाड्या नियमित येत नसल्याने नागरिकांकडून कचरा रस्त्यावर फेकण्याची वृत्ती सध्या वाढत आहे। यांना चाप बसवण्यासाठी प्रथम घंटा गाड्या वेळेवर येणे आवश्यक आहे। कचरा उघड्यावर टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे ही आवश्यक आहे। स्वप्नील गवाळे, मुक्तागिरी न्यूज, सातारा। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य। 27 वर्ष शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय। शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।